नमस्कार, मी चारुता, तुमचे सर्वांचे स्वागत। आज मी तुम्हाला शेवयांची खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी मी हे वाटीभर शेवया घेतलेले आहेत। पाऊण वाटी साखर घेतली आहे मी, मनुका घेतलेले आहेत, दुधा गरम दुधामध्ये केशर भिजून घेतलेलं आहे, 5 बदाम घेतलेले आहेत, 5 काजूकर घेतलेले आहेत आणि 3 लवंग घेतलेले आहेत। तर मी माझ्या रेसिपीला सुरुवात करते। सुरुवातीला मी शेवया मी तुपामध्ये परतून घेणार आहे। 1 चमचा मी तूप टाकते। गरम झालेला आहे। पहिल्यांदा मी बदाम भाजून घेते। काजूकर टाकते। लवंग मी टाकते। त्याच्यामध्ये लवंगचा वास खेळीला मस्त येतो। आता मी शेवया भाजून घेते। या खिरीसाठी 1/2 लिटर दूध घेतलंय। चांगला भाजून घेते। ह्या शेवयामध्ये मी आधी जवळजवळ 1 वाटी दूध घेतून घेते। त्यानंतर ही 1/2 वाटी साखर वापरते। शिजवून घेते मी जरा। त्यानंतर हे काजूकर, बदाम आणि मनुका घालून घेते। शेवयाचा शिजून येऊ।
रंग पण किरीला छान आलाय केशर घातल्यामुळे किरीला रंग पण चांगला आलाय लवंग घातल्यामुळे किरीला एक वेगळी चव येते आणि जरास चवीपुरते मी मीठ टाकते चिमुटभर जरास मीठ टाकते तर खीर बनून तयार झालेली आहे माझी शेवयांची खीर बनून तयार झालेली आहे तर या शेवयाची खीर खायला या माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद